ठेवून बाहेर पडायचं. तर डोकं जेव्हा देवासमोर ठेवायचं असतं तेव्हा त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते थॉटलेस व्हायला पाहिजे. विथ थॉट डोकं देवासमोर ठेवायचं नाही, कारण तुम्ही डोकं ठेवलं की तो तसाच तू म्हणतो त्यावेळेस थॉट कोणता आहे तसं होईल त्याची काही गॅरंटी नाही. म्हणून थॉटलेस असताना डोकं देवासमोर ठेवायचं. आणि हे इतकं अंघोळणी पडलंय आतमध्ये, हे इतकं अंघोळणी पडलंय की त्याच्यामुळे बाहेर येत असताना, घरातून बाहेर पडत असताना अतिशय पॉझिटिव्ह माइंडसेट मध्ये बाहेर पडायचो. आणि मग दिवसभर तसेच अनुभवायचे. आत्ता घरात किरकिर झालेली असते, एक तर आपण उशीर उठलेलो असतो त्यामुळे आपलं आवरलेलं नसतं, त्यामुळे आपलं सगळं आवरायला वेळ होतो. घरातून निघताना आई आपल्याला सांगते ब्रेकफास्ट तयार आहे, मला वेळ नाही, ही सुरुवात आहे आपल्या दिवसाची. अँड वी लीव्ह द होम बाय सेइंग दिस. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही दिवस वाया घातलाय का उपयोगात आणलाय? पहिल्यांदा बेस लक्षात ठेवा आयुष्याचा, की पहिल्यांदा तो ऍक्सेप्टन्स पाहिजे की खरंच उशीरा उठलोय आपण, आपण लवकर उठलो पाहिजे. पहिला माइंड सेट तो पाहिजे की येस आय हॅव टू गेट अप अर्ली. प्रश्नांवरनं उत्तर म्हणून पाहण्याचा एक दृष्टिकोन डेव्हलप करा. प्रश्नाची उत्तरं शोधायची असतात, प्रश्नात तडजोड करायची नसते. हे इतका गोंधळ आहे आमच्या याच्यात की आम्ही नेमकी प्रश्नात तडजोड करतो, उत्तर शोधत नाही त्याची. मी खाल्लं दोन घास, हे ऍडजस्टमेंट आहे, हे आन्सर नाही आहे. आणि तुम्ही ऍडजस्टमेंट या गोष्टीत करण्यासाठी आले, ऍडजस्ट कुठे करायचं असतं? आपण गाडीमध्ये बसलेलो आहेत, कुणीतरी बाजूला उभं आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त गरज आहे, बसा तुम्ही, मी उभा राहतो, दी ऍडजस्टमेंट, इट्स ओके, ओके, नो प्रॉब्लेम. अदरवाइज आपल्याला ऍडजस्टमेंट करा. आपण ऍडजस्टमेंट कुठे करतोय, कुठे नाही करतोय, आणि या सगळ्याचं मिळून आपलं माइंडसेट तयार होतोय, ऍज आय सेड बिफोर. आणि मग ते कमबॅक्स आपल्याला साधताच जर येत नसतील तर मग त्याचे परिणाम किती गंभीर होतील. वी हॅव टू नो दिस फास्ट, हाऊ टू रिसीव्ह. रिसीव्ह करणं पॉझिटिव्ह आहे, चॅलेंज म्हणून घेतलंय. रिसीव्ह करण्यात निगेटिव्ह आहे, प्रॉब्लेम म्हणून आला. चॅलेंज म्हणून एखादी गोष्ट स्वीकारली की त्याचे दोन गोष्टी येतील, करेज आणि डिटर्मिनेशन. प्रॉब्लेम म्हणून एखादी गोष्ट स्वीकारली की दोन गोष्टी येतील, फिअर आणि डाऊट. आता आपल्याला लक्षात घ्यायचं की ही जर सिच्युएशन अशी आहे तर व्हॉट नेक्स्ट. हा, त्याच्यात प्रॉब्लेम नावाचा जो संकल्पना आहे, प्रॉब्लेम एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला रिसीव्ह करताना आपण निगेटिव्ह असलो तर आपण प्रॉब्लेम फेस करतो. मनात जो प्रॉब्लेम, प्रॉब्लेम म्हणजे काय, ज्याला समजणे आणि सोडवणे अवघड आहे अशी सिच्युएशन. प्रॉब्लेम प्रॉब्लेम जी समजणे, समजून घेणे आणि सोडवणे अवघड आहे अशी सिच्युएशन. इट्स व्हेरी टफ टू अंडरस्टँड अँड रिझॉल्व दॅट इज प्रॉब्लेम. पण आपण जर हे पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत, तर आपण चॅलेंज म्हणून घेणार. आता प्रॉब्लेम म्हणून घ्यायची गरज नाही का, बिकॉज वी आर पॉझिटिव्ह. आता ह्याचा गोंधळ कसा आहे, जी आव्हान आहेत आयुष्यात ती पेलता आली तर त्याचे उत्तर आहे. त्याच्यासमोर आपण झुकलो की समस्या सुरू होतात. मग आपले प्रॉब्लेम्स काय आहेत लाईफ मध्ये, ते पेलायचे असतील तर काय करायचं? तुमचे वडील रिटायर कधी होणार आहेत? तुमच्या वडिलांनी किती काळ कमवलं पाहिजे? आजची घरातली परिस्थिती काय आहे? म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माणसाचे रेफरन्सेस कसं बदलतात. आमच्या आयुष्यामध्ये आमचे लग्न लवकर व्हायचे याचं मूळ कारण असं होतं की लग्न करत असताना रेफरन्स आईवडील असायचे. प्लीज अंडरस्टँड, आपली आई किती काळ स्वयंपाक करणार आहे घरामध्ये, तिला आता होत नाहीये याची जाणीव निर्माण व्हायची. एका टर्नवर असं वाटायचं की अरे यार तिला त्रास होता, म्हणून ते लग्न केलं जायचं. ते 25-26 वर्षी लग्न व्हायचं. त्याच्या आधी त्याही आधी व्हायचे, म्हणजे आमच्या आधी त्याही पूर्वी लग्न व्हायचे. पण एक इन जनरल 24-25-26 वर्षी आमच्या पिढीत बऱ्याच जणांचे लग्न व्हायचे. ते 24 वर्षी लग्न झालं, त्याच्या मूळ कारण असं असायचं की त्याचा रेफरन्स असा असायचं की आपली आई आजारी आहे, किती दिवस करणार आहे. हा फार गंमत आहे. आता काय झालं, सगळेजण पैसे कमवत आहेत, म्हणजे बापाला सबस्टिट्यूट केला. पैसे कमवायला लागले की बापाला सबस्टिट्यूट तयार होतो, पण काम करायला कोणी तयार नाही, त्यामुळे आईला सबस्टिट्यूट नाही आहे काम. मग ती रिटायर नाही होत, तुमचे रेफरन्स चुकले लाईफचे. आता ना इतक्या लवकर कुणीच लग्न करत नाही, हा तुमचा रेफरन्स आहे.
कोण करतं इतक्या लवकर? माझ्या मित्राचं 30 वर्ष लग्न झालं परवा एका देतो 32 काही दिवसांनी एखादं 98 वर्ष होईल आज होईल आणि उद्या रिटायर होईल ते बायको बरोबर जाऊन दिलं त्याचं काही फार आश्चर्य नाही. तुमचे रेफरन्स ही माणसं काय? आयुष्याचे रेफरन्स कोण पाहिजे? आपल्या सोयीने रेफरन्स घ्यायचे असतात का? जसं आपलं राजकारणात चालू असत सोयीने रेफरन्स घ्यायचे. कुठल्याही गोष्टीचे रेफरन्स सोयीने घ्यायचे. मी आता कुठल्या पक्षाचं नाही आहे म्हणून मी ते बोलू शकत नाही, पण अदरवाईज आपल्याकडे काय कुठलंही एखादं सेंटेन्स सांगितलं की असं बोललं जातं की सरांचा या पक्षात ओढ आहे काही की थोडा कर. तसं नाही, एक अभ्यास म्हणून तुमच्यासमोर म्हणलं की ज्या एका गोष्टीसाठी माणसं काहीतरी बोलत असतात त्या दुसऱ्या गोष्टीसाठी एकदम उलट बोलत असतात. हे आमच्या राजकारणात रेग्युलर घडत असत. कारण त्यांच्या आयुष्याचा रेफरन्स हे स्वतःला प्रूव्ह करणं आहे, लोकांचा ग्रेटनेस ऍक्सेप्ट करणं बिलकुल नाही. आणि हे सगळ्यात मोठी शोकांतिका आयुष्याची. हे डिरेक्शन गलत आहे, हे डिरेक्शन गलत आहे. मी काल योगेश सरांशी सांगत होतो, योगेश सर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट असा बनवाय की लोकांचं भलं व्हावं, तुमचा फायदा आपोआप होईल. प्लीज लक्षात घ्या, तुमचा माइंडसेट असा बनवा की लोकांचं भलं व्हावं, तुमचा फायदा आपोआप होईल. तुमचा माइंडसेट जर स्वतःचा फायदा व्हावा असेल तर लोकांचं भलं होणार नाही आणि तुमची बदनामी होईल. असं जगभरात सगळ्या मोठ्या माणसांनी सांगितलं. याच्यातला सगळ्यात यशस्वी आणि चांगला मोठा माणूस याचं नाव रतन टाटा, की जो आपल्या तुमच्या पिढीने ज्यांना पाहिलंय की समोर तुम्ही अजूनही रतन टाटांचं एखादं स्पीच युट्यूबवर काही गोष्टी ऐकू शकता, तर ते रतन टाटा जे आहे त्या रतन टाटाचा बेस लाईफ मधला की लोकांचं भलं आपला फायदा आपोआप होतो. किती छान आणि सोपी गोष्ट. पण माझा फायदा करायचा आहे तर त्यातून लोकांचं भलं होत नाही, आणि लोकांचं भलं झालं नाही तर लोक तुमच्याबद्दल ओपिनियन देतात. आज जगातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की जगात कोणीच जजमेंट देत नाही, सगळेजण ओपिनियन देतात. आणि जगात कोणीच डिफिनेशन देत नाही, प्रत्येक जण डिस्क्रिप्शन देत. डेफिनेशन नाही आहे, तुम्ही विचारा कोणाला की याचा अर्थ काय, ते असं लांब एक्सप्लेनेशन देत, त्याला डिस्क्रिप्शन, त्याला डेफिनेशन. डेफिनेशन नाहीच आहे लोकांकडे, कारण ते तसे स्पेसिफिक जगलेले नाही. ढोबळ मनाने काहीतरी आनंद म्हणजे काय असा क्वेश्चन विचारल्यानंतर आपण सगळे कसे वेगवेगळे, काहीतरी दुःख म्हणजे काय. मी काल या कंपनीत गेलो होतो, त्या कंपनीत सांगितलं तुमच्या कुठल्या गुणासाठी ही कंपनी तुम्हाला इथं ठेवते, कुठल्या ज्ञानासाठी ही कंपनी तुम्हाला इथं ठेवते, कुठल्या कौशल्यासाठी ही कंपनी तुम्हाला इथं ठेवते. मला मात्र म्हणले हे विचारत केलं नाही म्हणे आजकाल. आता तुम्हाला ज्याचं पेमेंट मिळते त्याचा पण तुम्ही विचार करत नाही. यू हॅव टू थिंक अबाउट. मैं अभी आपको बोलता हूँ कि आप ऐसा आपका क्या है कि आपको नौकरी दी जाए? अरे तुमच्याकडे असं काय आहे की जे सेलेबल आहे काही? नाही सर मी MBA. MBA नोकरी मिळवण्याचे ते तो गेट पास आहे, त्याच्यावरून तुम्हाला एंट्री मारता येईल. दॅट इज इंटरव्ह्यू, दॅट्स अन इंटरव्ह्यू, नथिंग एल्स. MBA ने माणसं तुमची तुमचं पोटेन्शियलच जगामध्ये तुमचं सिलेक्शन घडवून आणू शकतो. मी नेहमी सांगतो की इंटरव्ह्यू पास फक्त तो माणूस होतो ज्याच्या बोलण्यातून पोटेन्शियल झडपत. तुमच्या बोलण्यातून पोटेन्शियल बाहेर पडलं पाहिजे, दिसलं पाहिजे लोकांना की यार इसमें पोटेन्शियल आहे, तुम्ही सिलेक्ट व्हाल. ज्याची कर्तबगारी दिसते, ज्याचं कर्तृत्व दिसतं, अंडरस्टँड दिस प्लीज, ज्याची कर्तबगारी दिसते, ज्याचं कर्तृत्व दिसतं त्या माणसाला प्रमोशन मिळतं, आणि ज्याचं पोटेन्शियल दिसतं त्या माणसाला सिलेक्शन होतं. पहिल्यांदा तुमचं पोटेन्शियल दिसलं पाहिजे, नंतर कर्तृत्व दिसलं पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन पण होईल आणि प्रमोशन पण होईल. मग आज जर तुम्हाला असा प्रश्न विचार तुमच्यात काय की तुम्हाला नोकरी लागावी, सोचो. आणि जर हे नसेल सापडलं तर अजून आपण नोकरीच्या लायकीचे नाहीये. आज तुम्हाला तरी नोकऱ्या लागतात, कारण काल लोक होते माझ्यासमोर बसलेले. शेवटी नोकर त्याला कारण असं आहे की शेवटी ओनर जेव्हा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्री ओनर जेव्हा पाहतो तेव्हा तो त्यातला थोडा डायनॅमिझम कॅच करतो की हे आपल्या कामाला येईल आणि तो त्याला सिलेक्ट करत असतो. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगतो की एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पास करण्यापेक्षा एका छोट्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पास करणं फार अवघड असतं, फार अवघड असतं. कारण छोट्या कंपनीतला इंटरव्ह्यू मालक घेत असतो आणि मल्टीनॅशनल कंपनीतला इंटरव्ह्यू मॅनेजर घेत असतो. एक नोकर जेव्हा दुसऱ्या नोकराला सिलेक्ट करतो ना तेव्हा नोकऱ्याच्या अँगलनी करतो, पण एक मालक जेव्हा एका नोकराला सेट करायचा तो मालकाच्या अँगलनी सेट करतो, ते फार अवघड असतं.
म्हणून मालकाकडे नोकरी करणं रिलेटिव्हली खूप टफ असतं. इंटरव्ह्यू जर मालक घेत असेल तर इट्स टफ. म्हणून आता सगळ्यात जर मल्टीनॅशनल कंपनीच्या नोकऱ्या पाहत नको छोटी कंपनी आपल्याला. आणि मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी पाहते तर नोकरीला जाऊन येताना असा चेहरा ठेवतो की ती कंपनी त्याची आहे. ग्रेट क्वेश्चन आहे. अरे नोकरी कर रहा है पण त्याचं असं की इन्फोसिस पगारच देतात ना ते का प्रॉफिट देतात पगार देतात एवढं मोठं टपरीवालाच आहे ना त्याची ती टपरी स्वतःची आहे हे लक्षात घ्या तुम्ही. व्हॉट ही काउंट्स दॅट इज प्रॉफिट दॅट इज नॉट सॅलरी. हे बेस आहे त्याचा आयुष्याचा. हे आयुष्यामध्ये हा डिफरन्स आम्हाला कळालाच पाहिजे. सॅलरी इज डिफरंट प्रॉफिट इज डिफरंट. तो कदाचित 1000 रुपये प्रॉफिट असेल पण तो प्रॉफिट आहे सॅलरी नाही. हा बेस आम्हालाही कळायला पाहिजे म्हणजे आम्हाला आमचं पोटेन्शियल कळायला लागतं. आम्ही युटिलाइज करायला लागतो ते पोटेन्शियल. अजून वरच्या लेवलवर आम्ही जातो. आमचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आम्हाला हे कळायला लागतं की एक्झॅक्ट आम्हाला रोल कसा प्ले करायचा आहे लाईफमध्ये आणि पुढे कसं जायचं आहे. दिस ऑल इज मॅजिक इन दॅट सेन्स. बघ मजा नाही राहायचं. कारण तसंच आयुष्य हे अंडरस्टँड करण्यात एक वेगळी गोडी आहे एक वेगळी जादू आहे. काल एका चर्चेमध्ये मला असं विचारण्यात आलं होतं की रात्री मी बोलत होतो एका तीन चार जण त्याच्या बरोबर जे होते ते दिले होते ते म्हणजे सर आमचा प्रश्न फक्त असा आहे की एखादा माणूस शाळेत गेला नाही एखादा माणूस शिकला नाही तर तो ना स्वतःला नेहमी असं ठेवतो की यार आपण शिकलो नाही ते खूप शिकलेले आहेत आपलं काय आपण शिकलेलो नाही आणि मग तो बोलणं कमी कमी करत जातो. आणि तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटत नाही सर की तुम्ही शाळेत गेलेले नाही मुळात ना. हे दोन वेगळे गोष्टी आहेत. कुणीतरी नापास होतो म्हणून शाळा सोडतो आणि या पासचा मला फार उपयोग नाही म्हणून कुणीतरी शाळा सोडतो. ही माइंड स्टेट वेगळा. म्हणजे मी शाळा तिसरीच शिकलो हे मी मान्य करतो पण मी तिसरीच शिकण्याच्या लायकीचा होतो असा त्याचा अर्थ प्लीज काढू नका. म्हणजे हा त्याचा अर्थ बिलकुल नाही आहे की मी तिसरी पास होत नव्हतो. मला असं वाटत होतं की अरे हे एक एक वर्ष एवढा एवढा पुस्तकासाठी द्यायचं म्हणजे अवघडच आहे. घ्या 8-8 दिवसात पुढे देऊ गॅदर नाही ही मानसिकता तयार होते. त्यामुळे मागील शाळा म्हणजे एखादा माणूस अविवाहित राहणं आणि एखाद्याने ब्रह्मचारी राहणं याच्यात फरक आहे. अविवाहित आहे त्याचं लग्न झालेलं नाही ब्रह्मचारी त्याने लग्न केलेलं नाही. व्हॉट द डिफरन्स. तसं आहे ना मी आयुष्यामध्ये शिकलेलो नाही म्हणजे मी शाळा सोडली आहे. मला शाळेने सोडलेलं नाही. उद्यापासून येऊ नको असं नाही म्हणलं. मला मी उद्यापासून येणार नाही असं सांगून बाहेर पडलो. सो देर इज अ डिफरन्स. मग ते म्हणलं हा म्हणलं काय होतं माहिती का की खूप जणांना प्रॉब्लेम मला माझ्या स्वतःच लर्निंग प्रोसेस थांबलेली नव्हती. मी जेवढी लहान शाळेत नव्हतो झालं तरी शेवटी शाळा कशासाठी आहे लर्निंग प्रोसेस साठी आहे. जर तिथं जाऊनही एखाद्याची लर्निंग प्रोसेस सुरू होणार नसेल आणि तिथं न जाता एखाद्याची चालू राहणार असेल तर देर इज अ डिफरन्स अँड द डिफरंट रिझल्ट वुड कम. ती प्रोसेस माझी चालू होती. मला प्रॉब्लेम नव्हता शाळेत नाही गेलो तर म्हणजे मी आता धिंब घरी बसलोय आता काहीच खरं नाही आहे असं नव्हतं. माझी माझी एक प्रोसेस होती. माझी माझी पद्धत होती आयुष्य शिकण्याची. रोज किती जणांना भेटायचं काय करतात. मी ऍट द एज ऑफ 9, 10, 11 आय युज टू गो इन डिफरंट मार्केट्स. मी तिथे जायचो दुपारी भर उन्हामध्ये एखाद्या मालकाबरोबर बसायचो त्याला विचारायचो की तुम्ही व्यवसाय कधीपासून करता मग तुमच्या वडिलांनी का चालू केला असेल हा त्याच्या आधी ते काय करायचे मग तुम्ही करता तर तुमचे वडील चालवायचे तुम्ही चालवते यातला डिफरन्स काय आहे तुमचा आजचा अनुभव काय आहे हा व्यवसाय जो दुसऱ्या कोणी करायचा त्यांना त्यांनी करावा का. इथं आजूबाजूला तुमच्या व्यवसायाचे अनेक व्यवसाय आहेत तर मग तरी तुमचा कसं काय चालतो. मग मला कळायचं की अरे याचा याच्यामुळे चालतो. मग आपण पण आपला व्यवसाय करायचा असेल तर काहीतरी काय नाही. माझं MBA चालू होतं तेव्हा मी दुसरी तिसरी 4थी 5वीची वयात होतो तेव्हा असं नव्हतं की म्हणजे आम्ही MBA तेव्हा गेलं बिन सर्टिफिकेशन. दॅट्स ट्रू. पण हा एक प्रोजेक्ट होता. 50 जणांना जाऊन भेटायच की हे असं कसं आहे हे असं का होतं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये जायचो मी 11-12 वर्षाचा असताना आणि तिथल्या लोकांना विचारायचो की तुमचं प्रमोशन कसं मिळालं तुम्हाला हे कसं लागलं जॉब. मग लोक सांगायचे काही नाही लागला हवा. मला असं वाटायचं की अरे हे तर आपल्याला पोरं यांची मुलं आपल्याला सांगतात की त्यांनी फार पराक्रम केलाय जॉब लागला तेव्हा. कारण त्यांनी घरी तसंच सांगितलंय आम्ही कसा जॉब लावलाय मग आमचे कसे एफर्ट्स आहेत. तसं नव्हतं. त्यांनी एका दिवशी ऍप्लिकेशन केलं त्याने इंटरव्ह्यूला बोलवलं दोन प्रश्न विचारले ठीक आहे उद्यापासून आला तिथे. आपल्या इथे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या वर्कर्सचे पेमेंट पण 60-70 हजार 1-1.1 लाख 10 हजार असं वर्कर्सचे पेमेंट.
मी तिथे जाऊन ते वर्कर्सला विचारतो की तुम्ही कसं काय सिलेक्ट झाले. म्हणे काही नाही, बारावी झालं होतं, पुढे काही शिक्षणात इंटरेस्ट नव्हता, एका दिवशी आयोजन झाली, केलं अप्लाय, झालं सिलेक्शन आणि यार पगार वाढत गेल. पण आज पगार किती? 1,00,000. आणि आज जर त्यांच्याशी बोललं की अरे सर ते 1,00,000 होतं, मग त्यांच्या मुलाशी बोलतात बघा आम्ही या कपड्यांनीशी घरी आलो, इथं आलो औरंगाबादला संभाजीनगर त्यावेळेस सावरला, आम्ही या कपड्यांनीशी इथं आलो आणि आता आता इतकं गैमोल आहे, तुम्ही नशीबवान आहेत आमच्यापेक्षा, तुमच्याकडे सगळं आहे. ही मानसिकता का निर्माण झाली? कारण आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपण घडवलंय. तुमच्या वरच्या पिढीने ज्या क्षणी तुम्हाला हे सांगायला सुरुवात होईल की आमच्या आयुष्यात आम्ही घडवलं काय नाही, हे घडलंय. म्हणली सर माझी त्यांची आता नंतर जी आता ज्या भेटीत आम्ही भेटत आलोय मागच्या 4-5 वर्षांपासून, ही भेट जेव्हा झाली तेव्हा अतिशय मोठ्या पोस्टवर एका बँकेमध्ये ते काम करत होते. पण तुम्ही प्रामाणिकपणे कधीतरी त्यांना विचाराय, हे त्यांनी घडवलेलं नाही, ते पण घडलंय. आम्हाला कळलं एका डिझाईन असतं का मी तिथे परत पोहोचेल म्हणून, हे ऑटोमॅटिकली घडत. आपल्या इन्स्टिट्यूटला बरेच इंजिनियर्स येतात, खूप डॉक्टर्स येतात, आज ॲट सम टाइम काही बिझनेसमॅन येतात. आता वल्लभ आपला तुमचा म्हणजे आय शुड से की तो क्लासमेट आहे, क्लास म्हणजे या कोर्समेट आहे, कधीतरी तो याच कोर्सला या इन्स्टिट्यूटला होता 2005-2006 तर 1780 नाव हे वन ऑफ द लिडिंग बिझनेसमॅन, तो खूप चांगला त्याचा व्यवसाय करतो. आज की वल्लभ तू कसं डिझाईन केलं होतं, आता वल्लभ खूप काही सांगू शकेल तू कसंच केलंय, पण खरं काही केलेलं नाही. त्याने बिझनेस चालू केला आणि त्या बिझनेस त्याला इथपर्यंत घेऊन आला. वल्लभ बिझनेसला घेऊन आला नाही, बिझनेसनी वल्लभला इथपर्यंत आणलंय. हे ज्याला लक्षात येतं त्याला कळतं की आपला बिझनेस किती मोठा आहे. मी इन्स्टिट्यूटला एवढं मोठं केलं नाही, इन्स्टिट्यूटनी मला एवढं मोठं केलं, हे लक्षात घ्या. असं बिलकुल नाही, हे उलट सांगण्याची पद्धत सगळे, म्हणून आमची नंतरची पिढी कन्फ्युज आहे. आम्ही पराक्रमाने इथपर्यंत पोहोचलो नाही, इथं पोहोचल्यावर लोकांनी आमच्या जनरल गोष्टीला पण पराक्रम म्हणून पाहायला सुरुवात केली. असं काही नाही घडलेलं. आता लोक अभिजित सर बोलतोय हे बाय शाळेत न गेलेला दिवसभर लोकांशी भेटणारा बोलणारा माणूस, भेटला पण साध्याच होत्या लोकांना नाही. मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, वसंत बापट, वपू काळे, पु ल देशपांडे, म्हणजे तुम्ही नावं तसे ऐकले क्रिकेट मध्ये, पण मी तुम्हाला सांगतो दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, मोहम्मद अझरुद्दीन, म्हणजे आय हॅव मेट सच ग्रेट पीपल बिझनेस मध्ये, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, आय मेट. कुठेतरी एक लक्षात घ्या की या भेटी नंतर जे मी शिकलो आहे त्या शिकण्याबद्दल मी तुमच्याशी बोलतो. दॅट्स हे एकदा ही घटना घडायला लागल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे आपण खरंच एका लेवलवर गेलो, पोहोचलो. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की हे पोहोचणाऱ्या घटना असतात, तुम्ही नाही पोहोचत. मी माझ्या एफर्ट्सनी खूप एफर्ट्स तुम्हाला घेऊ देण्याची पण नियतीची तयारी होती. खूप जणांना एफर्ट्स घ्यायचे असतात तेव्हा ते आजारी होत पडतात, त्यांचा पाय तुटतो, काहीतरी होतं, घरी पडून राहतात बिचारे, आयुष्यभर काही करत नाही. तुम्हाला हे करू दिलंय, म्हणून पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लाईफ ऍक्सेप्ट करायचं, आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की त्याला सरेंडर करायचं. ते ऍक्सेप्ट केलं की आपण दुनिया फिरवतो असं माणसाला वाटत नाही, आणि ते सरेंडर केलं की हे सगळं आपण घडवलंय असं पण त्याला वाटत नाही. कारण दोन्ही स्टेप्स आहेत लाईफच्या. पहिल्या स्टेपमध्ये हे मी घडवलं आहे याची जाणीव थोडी थोडी निर्माण झाली की माणूस पुढे जातो, त्याला वाटायला लागते कारण काहीतरी करायला लागलं, तिकडून पण काहीतरी व्हायला लागलं. आपण नाही का ते प्रतिध्वनी नावाची संकल्पना असते, तुम्ही दर्याखोऱ्यांमध्ये उभा राहता मोठ्याने असा जेव्हा माणूस काम करतो आणि त्याला एक अचीवमेंट मिळते तेव्हा त्याला वाटायला लागते की जगात सगळीकडे प्रतिध्वनी आहे. तो नक्की आहे, प्रतिसाद आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी प्रतिध्वनी आहे, क्वचित प्रतिक्रिया पण आहे. हे सगळं आयुष्यात घडत राहतं की आम्ही म्हणलं की समोरून काहीतरी आवाज येतो, आम्ही दोन एफर्ट्स घेतले की तिकडून दोन अचीवमेंट आमच्या जोडीत पडतात. हे ज्या पद्धतीने चालायला लागतं तशी मजा यायला लागते आयुष्याची. म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पहिल्यांदा आहेत तिथं ते ऍक्सेप्ट करा आणि एक लक्षात घ्या की ही वर्स्ट सिच्युएशन नाही, ही बेस्ट सिच्युएशन. अफजल खान चालून आला तेव्हा छत्रपती म्हणाले की एक हा शत्रू जर संपवला तर आर्यावर्तात नाव होईल आपलं.
एक शत्रु संपवला तर सगळ्यांवर वचक बसेल, दरारा जरब बसेल सगळ्यांवर, बाकीच्यांना मारायची गरज नाही. कारण अफजल खानाला आपण पकडला आहे ही गोष्ट एवढी मोठी आहे, त्याला मारलं ही गोष्ट एवढी मोठी आहे की बाकीचे तर आर नाही त्यांचं. म्हणजे आपण 1983 मध्ये आपण वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजला हरवलो आणि उगत सगळे जण घाबरायला लागले. आपल्याला आपलं तसं काही नव्हतं बरं का, ते तेव्हा एकदा हरले होते पण अवघात सगळ्यांना वेस्ट इंडिजला हरवलं आणि मग त्याच्यात आपण जिंकून गेलो 83 चा वर्ल्ड कप. त्यांना दोनदा हरवलं, पहिले एकदा हरवलं परत एकदा हरवलं, दोनदा हरवलं आपण एकाच वर्ल्ड कप मध्ये. दिस हॅपन्स. आयुष्यातला तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. तुमच्या समोरचा प्रश्न जेवढा मोठा आहे तेवढं तुमचं उत्तर प्रामाणिक आणि अचूक पाहिजे. ते उत्तर जर तसं येत असेल तर तुम्ही एकाच दिवशी हिरो आहेत. सगळ्या जगभरात तुम्ही प्रसिद्ध फक्त तेवढ्या एका गोष्टीचा. ज्या क्षणी इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास ओपन करणं या गावामध्ये फार महत्वाचं होतं त्या दिवशी तो झाला आपल्याकडून झाला आणि त्याचे हे सगळे परिणाम आहेत. त्या पर्टिक्युलर मोमेंटला तुम्ही तिथं आहेत का? आहेत आणि तुम्ही ती युटिलाइज केली आहे. तुम्ही एलिव्हेटर मध्ये आहेत आता, तुम्ही लिफ्ट मध्ये बसलाय आता, 10व्या मजल्यावर काय 50व्या मजल्यावर काय, ती लिफ्ट घेऊन जाणार तुम्हाला. तुमचं कर्तृत्व लिफ्ट पकडणे आहे, दॅट्स इट. बाकी काहीच नाही. मुंबई का शिकवतं लाईफ याला बेसिक मी नेहमी सगळ्यांना सांगतो की लोकल पकडायची घाई असते आणि लोकल सोडायची पण घाई असते. कारण मुंबई धावतं ते लोकल पकडायची म्हणून ते वेळेवर देतं, ती 7:37 असते, आपल्याकडे 7:37 असते. हा फार बेसिक डिफरन्स आहे आपल्या त्यांच्या मानसिकतेमध्ये. आपल्याकडे 7:37, 7:32, 6:39 असल्या भांगडी नाही आपल्याकडे. आपल्या घड्याळात ते मधले नसतेत पण टिंब टिंब डायरेक्ट 35:40, 45 ते भानगड नाही ते तसले. आणि तसे असले तर ते इकडे विकायचे नाहीत आपल्या गावात तसले घड्याळ. आपल्याकडे घड्याळ तर 3 पाहिजे, 12, 3, 7, 9 वाजले पाहिजेत, बाकी सगळं आपोआप चाललं पाहिजे. कारण आपण ढोबळवण्याची माणसं आहेत. पण ही अॅक्युरेसी जेव्हा चालत असते तेव्हा त्या अॅक्युरेसीला डिसिप्लिन म्हणतात. ते डिसिप्लिन जेव्हा असतं तेव्हा यश हे चालून येतं. शिस्तीला यश मिळवावं लागत नाही, शिस्तीसाठी यश वेळ असतं. प्लीज अंडरस्टँड, शिस्तीसाठी यश वेळ असतं. जे शिस्त प्रिय आहे ते यशस्वी नक्की आहे. कारण ऑटोमॅटिकली यश त्यांच्या गळ्यात स्वतः हार घालतं. हे सगळं घडतं पण त्याचा पहिला बेस ही ऍक्सेप्टन्स आहे. ऍक्सेप्ट द लाईफ टुडे अँड सी द मॅजिक फॉर टुमॉरो. Thank you. Thank you.